नमस्कार सर्वांना, माझं नाव शुभदा वसंत माने आहे. मी पुण्यात राहते आणि मी माझी इंजिनिअरिंगची डिग्री आता नुकतीच पूर्ण केली आहे. तर आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझी फॅट लॉस जर्नी, 10 kgs ऑफ फॅट लॉस अंडर द गायडन्स ऑफ सुजाता चव्हाण मॅम. स्टार्टिंग वेट होतं माझं 80 kgs आणि आज जे आहे ते 70 kgs आहे. लहानपणापासूनच मी एक हेल्दी चाईल्ड राहत आली आहे आणि लहानपणापासूनच मी स्पोर्ट्समध्ये, डान्समध्ये आणि वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत आले. माझं प्युबर्टी हिट, तसं तसं मला बरेचसे आजार म्हणू शकतो आपण की PCOD आणि इम्युनिटी इतकी लो झाली, या सगळ्याला मी इतकी फेडअप झाली होती. पण जेव्हा मी डिप्लोमासाठी गेले, दुसरीकडे गेले होते शिकायला, तेव्हा तिथे टिफिन नाही, मेस लावली, मग फिजिकल ॲक्टिव्हिटीही काही वर्षांसाठी बंद झाली. आणि तेव्हा जे माझं वेट गेन झालं अचानक 60 kgs वरून 80 kgs, कुठेतरी एवढा कॉम्प्लेक्स यायला लागला की मी एक डान्सर आहे आणि स्पोर्ट्स पर्सन देखील आहे, तर मला हेजिटेशन व्हायला लागलं सांगायला देखील. मेजर गोष्ट तेव्हा व्हायला लागली जेव्हा कोविडमध्ये मी माझ्या आईला गमावलं, तेव्हा मला कळलं की हेल्थ इज सो मच इम्पॉर्टंट, की तुम्ही जर हेल्दी नसताल तर तुम्ही इतकंही जास्त आजारी पडू शकता की यू कांट लिव्ह. लाईक तुम्ही मेडिसिन्स खाऊन जगू शकता पण अशी पण वेळ तुमचं राहू शकते की यू वॉन्ट बी एबल टू लिव्ह फॉर एव्हर. कोविडनंतर काय झालं की मी माझ्या फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट केलं. फॅमिली डॉक्टरने मग सुजाता मॅमचा नंबर दिला आणि म्हटलं की यांना तुम्ही डाएट विचारून घ्या. तर मग ते माझ्यासाठी एक लास्ट होप बनली. तेव्हा पण माझं असं 50-50 होतं. सुजाता मॅमकडे मी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला सगळं माझी हिस्ट्री विचारून घेतली. त्यामध्ये माझे आयन लेवल्स आणि टेस्ट केल्यावरती B12 लेवल्स वगैरे फार कमी आले. आणि हे सगळं मॅम म्हटलं की आपण फक्त डाएटने सगळं आपण नॉर्मल करून घेणार. शी वॉज व्हेरी व्हेरी शुअर अँड या मला दिसायला लागला रिझल्ट. माझं जे डलनेस होतं, जे माझं लथार्जिक फील व्हायचं, मला स्ट्रेस आणि क्षीण येऊन जायचा, तो माझा एकदम कमी झाला. हेल्दी खातोय म्हणजे नुसतं चपाती भाजीच खातोय, चपाती भाजीच गरजेची असं नाही आहे. त्यात प्रोटीन पण असायला पाहिजे, त्यात बाबा हेल्दी फॅट्स पण असायला पाहिजेत. मग मॅमने दिलेलं डाएट जेव्हा मी फॉलो केलं तेव्हा मला रिझल्ट दिसायला लागला. आणि जेव्हा ते वेईंग मशीन एक पीक पॉईंटवरती येऊन थांबलं की तिथून पुढे होतच नव्हता एवढं सगळं फॉलो करून, तेव्हा माझा पेशन्स असा एकदम थिन होत चालला होता की मॅम मी एवढं सगळं करते बट स्टील वाय इज इट नॉट हॅपनिंग. तेव्हा सुजाता मॅमने मला खूप जास्त धीर दिला. त्यानंतर एक मिरेकल झाल्यासारखं झालं की एवढ्या सगळ्या प्रिवियसली आजारी पडल्यामुळे मेडिसिन्स खाऊन माझे केस जे खूप पातळ झाले होते, एकदम असे झाडूसारखे झाले होते त्याचे टोकं, ते इतके थिक आणि इतके गॉर्जियस दिसायला लागले की आज मला सगळे विचारतात की काय लावते गं तू केसांना, तुझे केस एवढे छान झाले. त्याचसोबत स्किनमध्ये पण खूप जास्त इम्प्रूव्हमेंट आली. अलॉंग विथ दॅट स्टॅमिना माझा इतका इन्क्रीज झालेला आहे. एव्हरी डे आय एम कंटिन्युईंग एव्हरीथिंग. माझे स्पोर्ट्स परत चालू झाले आहेत, माझा डान्स चालू आहे आणि आज मला एम्बॅरेसमेंट नाही फील होत सांगायला कोणाला की आय एम अ कोरिओग्राफर अँड मेरे पास आ जाओ डान्स सिखा दूंगी. राई बरेली में तू बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी, खुश उड़ाने वाली शोख नजर के जो पेच लड़ाने जाएगी. एक मेन गोष्ट मला जी या पूर्ण प्रोसेस मध्ये आवडली ती आहे की इवन इफ यू रेकमेंड की मॅम मला पावडर द्या, मला नाही का प्रोटीनसाठी काहीतरी वेगळं सप्लिमेंट द्या, हे द्या ते द्या, मॅम देत नाहीत. आणि इट इज अ गुड थिंग, कारण तुम्ही जेवढं नॅचरली तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस करचाल बाय इटिंग नॅचरल फूड्स, बाय लाईक टेकिंग गुड न्यूट्रियंट्स फ्रॉम द फूड विच यू आर इटिंग, इट इज गोइंग टू गिव्ह यू सच अ ग्रेट रिझल्ट, व्हेरी व्हेरी ट्रेमेंडस रिझल्ट आय विल से. आणि मसल बिल्डिंग जे आहे त्यावर पण मॅम भरपूर लक्ष देतात. त्यांचं गोल फक्त फॅट लॉस असा नाही आहे
की मसल सुद्धा वाढले पाहिजेत, स्ट्रेंथ सुद्धा आली पाहिजे. स्ट्रेंथ वाढल्यानेच तुम्हाला पुढे वर्क करता येईल, राईट. सो त्यांचा तो पूर्ण गोलच आहे. आणि एका प्रकारे म्हणतात ना की PCOD रिव्हर्सल किंवा डायबिटीस रिव्हर्सल. मग मला पण असं वाटतं कधी कधी की माझ्या आईला, तिला डायबिटीस होता आणि त्यामुळे लाईक कोविडमुळे असं झालं जे काही झालं ते. मला पण असं वाटलं की यार आपण तेव्हा आपण माहीत नव्हतं, नाहीतर आपण तेव्हा सुद्धा करून घेतलं असतं तर टुडे माय मदर वुड हॅव बीन देअर, राईट, लाईक हिअर विथ अस. शी वुड हॅव नॉट बीन डायबिटिक. लाईक आय मिस दॅट थिंग की मला सुजाता मॅम अधिकानी भेटल्या. कॉन्फिडन्स इज समथिंग एल्स, बट लव्हिंग युअर बॉडी इज अ टोटली डिफरंट थिंग. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या शरीरावरती प्रेम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे मला छान वाटतंय उलटं तुम्हाला हे शेअर करायला की विदाउट एनी मेडिकेशन, विदाउट एनी पावडर, विदाउट एनी सप्लिमेंट, इट इज पॉसिबल की यू कॅन लूज वेट. यू जस्ट नीड द राईट पर्सन टू टेल यू, अँड फॉर मी द राईट पर्सन वॉज सुजाता मॅम. इफ यू आर लाईक मी, ज्यांनी सगळं करून पाहिलं आहे, सगळं म्हणजे सगळं, यू नेम इट अँड आय हॅव डन इट, अशा लोकांसाठी मी सुजाता मॅम यांचंच नाव सजेस्ट करेन. माझ्यासाठी त्या डायटिशियन इथून पुढे देखील फक्त सुजाता मॅमच असतील. की इथून पुढे फ्युचरमध्ये मला जे काही प्रॉब्लेम्स येतील, जर फ्युचरमध्ये असं काही झालं अनफॉर्च्युनेटली हेल्थ रिलेटेड, तर मी पहिला व्यक्ती ज्यांना मी हे सगळं सांगेन, किंवा पहिले व्यक्ती ज्याच्याकडे मी इन्क्वायर करेल अबाउट माय हेल्थ विल बी सुजाता मॅम. सो आय एम व्हेरी थँकफुल फॉर हर, अँड त्यांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्यावरती, आणि माझी पण तेवढीच मेहनत मी दिली होती. आणि मला खूप खूप जास्त छान वाटतं आहे आज हे सांगायला. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सी माय सेल्फ फुल्ली ट्रान्सफॉर्म्ड विदिन अ फ्यू मंथ्स, अँड दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू.